महाराष्ट्र राज्यामध्ये तुमचं स्वागत. तुम्हाला सगळी मदत करू, तुमची उत्पादनही आम्हीच विकू, असं म्हणत महाराष्ट्र सरकारनं बाबा रामदेवांच्या पतंजलीला रेड कार्पेट घातलाय. सरकारच्या या धोरणामुळे विशेषतः उद्योजकांमध्ये नाराजी आहे. सरकारला पतंजलीची एवढी काळजी का, असा सवाल आता उपस्थित होतोय. बाबा रामदेव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ही जवळीक बरंच काही सांगून जाते. एखाद्या कार्यक्रमात बाबा रामदेवांनी प्रेमानं मुख्यमंत्र्यांना जवळ घेण्यात काहीच हरकत नाही, पण ही जवळीक राज्य सरकारच्या धोरणात येणं हे निश्चितच गंभीर आहे. सध्या त्यावरूनच रान उठलंय. बाबा रामदेव पतंजली या ब्रँडखाली आयुर्वेदिक उत्पादनांची निर्मिती करतात. 2014 साली केंद्रात आणि राज्यात भाजपाचं सरकार सत्तेवर आल्यानंतर पतंजलीची भरभराट झाली आहे. राज्य सरकारनं नागपूरमध्ये रेड कार्पेट घालत पतंजली फूड पार्कसाठी 600 एकर जमीन स्वस्तात दिली. या वादाचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच राज्य सरकारनं आणखी एक धक्कादायक निर्णय घेतलाय. यापुढे पतंजलीच्या उत्पादनांची विक्रीच राज्य सरकारतर्फे केली जाणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या आपले सरकार सेवा केंद्राच्या डिजिटल सेवेमध्ये पतंजलीची उत्पादनं विक्रीसाठी ठेवण्याबाबतचा GRS सरकारनं काढलाय. एखाद्या खासगी कंपनीची उत्पादनं अशा पद्धतीनं सरकारमार्फत विकण्याची ही पहिलीच वेळ आहे. ज्या ई सुविधा केंद्रावरती वेगवेगळ्या राज्याच्या योजनेची माहिती ऑनलाईन पूर्णपणानं मंजुरी ह्या सगळ्या गोष्टी ज्या ई सुविधा केंद्रावर आहेत त्याला तिथे पतंजलीचे प्रोडक्ट विकण्याची परवानगी दिली जाते. हे खरंच दुर्दैव आहे. कुठेतरी पतंजलीचा बिझनेस सरकार भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आता विकण्यासाठी चालू करत आहे. हे एक आगळा वेगळा मॉडेल बिझनेसचा महाराष्ट्राच्या सरकारने समोर आणलेला दिसतोय. सरकारच्या या पतंजली धार्जिणे धोरणामुळे इतर उद्योजकांमध्ये अस्वस्थता आहे. सरकारचा पतंजलीवर एवढा वरदहस्त का? राज्यातल्या उद्योगांना प्रोत्साहन देण्याऐवजी राज्याबाहेरच्या उद्योगाला महाराष्ट्रात एवढं प्रोत्साहन का? याआधी राज्यातल्या एखाद्या उद्योगाचं उत्पादन विकावं असं सरकारला का वाटलं नाही? सतत पतंजलीला सवलती देऊन सरकार यामधून नेमका कुठला योग साधतंय? सरकारच्या पतंजली धार्जिण्या धोरणामुळं राज्यातील इतर उद्योजकांमध्ये अस्वस्थता पसरणार नाही का? असे काही सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत. राज्यात हजारो महिला बचत गटांमार्फत विविध उत्पादनांची निर्मिती केली जाते, मात्र या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होत नाही. दुसरीकडे केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या खादी ग्रामोद्योगलाही बाजारपेठेचा प्रश्न भेडसावतो आहे. त्यामुळे या सगळ्या उत्पादनांना खरं तर सरकारने एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यायला हवा होता, मात्र ते न करता हजारो कोटी रुपयांचा नफा कमवणाऱ्या पतंजलीवर सरकार एवढं मेहरबान का होत आहे हा खरा प्रश्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश वंडेसह दीपक बातुसे, झी मीडिया, मुंबई. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.